यांच्या बरोबर आमचं भाग्य आहे की भजन करण्याची संधी भेटते. खरोखरच बंडू सन्माननीय श्री बंडू माने आणि समस्त माने परिवार तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. उत्कृष्ट असा हा सोहळा काय भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील महत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे आणि इथून आजच्या हरिभजनाची सुरुवात होणार आहे. कारण स्वार्थ कळल्याशिवाय आपल्याला परमार्थ कळत नाही आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही ही वास्तविकता आजच्या हरिभजनाची सुरुवात इथून झाली पाहिजे. कारण ज्यांच्या भजनात देव नाचला ते संत नामदेवराय महाराज हे की नाही, ज्यांच्यासाठी देव नाचला ते संत नामदेवराय महाराज, ज्याच्यासाठी निर्जीव भिंतीला सुद्धा सजीव करून चालावं लागलं ते माऊली हे की नाही, आणि प्रत्यक्ष देवाला सुद्धा आपलं देऊळ फिरवावं लागलं ते भक्त संत नामदेवराय महाराज. म्हणजे भक्ती किती श्रेष्ठ आहे बघा. आजच्या नवविध भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ तुम्ही आहात. म्हणून एकदा जोरदार काळ्या तुमच्यासाठी झोन जाऊ देत. तुमच्यामुळे आज आम्हा दोन बोन या ठिकाणी मान सन्मान भेटलेले आहे आणि भजन या भजनरूपी सेवेला सुरुवात करूया. कारण भावाने भावाची साथ दिली पाहिजे तर कार्यक्रम अतिशय सुंदर होणार हे की नाही. कारण एक बंधू लक्ष्मण ज्याने रामचरणाचा ध्यास धरला, एक बंधू लक्ष्मण ज्याने रामचरणाचा ध्यास धरला, दुसरा बंधू भरत त्याने राम भेटीचा ध्यास धरला आणि समस्त आमचे माने बंधू परिवार आणि फक्त आणि फक्त त्या गंगराजाच्या चरणाचा ध्यास धरला. फक्त आणि फक्त म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात प्रथमतः इथून करूया. मनोरंजन 100% दोन्ही बुवा करण्याचा प्रयत्न करणार. कारण जोईल बुवा म्हटल्याच्या नंतर नाच नाही घालायचा. कारण संतोष ज्याच्या मनामध्ये संतोष आहे असा माणूस आहे त्याच्यामुळे विषय येत नाही. सुरुवात भजन या रूपी सेवेला करूया. हार्मोनियम थोडी करू कमी करू. थोडीशी वाढवू. थोडी घर म्हणतो थोडीशी गणपतीचा सोहळा म्हटल्याच्या नंतर लगातारचे कार्यक्रम आहेत दोन्ही बुवांना. आवाजामध्ये थोडीशी कणखरपण आहे, सांभाळून घ्या सगळं काही व्यवस्थित होताला. कारण गणपती गजानन तो बसलेलो आहे. गणाधीश जोईश सर्व गुणांचा, गणाधीश जोईश सर्व गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो शारदा मूळ
नमो शारदा मूळ चतुवार वाचा नमो शारदा मूळ चतुवार वाचा गमो पंत अनंत या राघवाचा गमो पंत प्रथम चरण धरू त्या माय पितरे जन्म घालून केले पालन मूच उपकार मानू त्याला परम पित्याचे सांभाळीने त्याने निस्वार्थाने सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे गमन सारी रंगद सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे स्मरण राहावे हरी नामाचे परमेश्वराचं नामस्मरण कारण सत्यनारायणची महापूजा म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्ष विराजमान परमेश्वर गणपती गजानन आहे आणि त्या गजाननाच्या भजनाने प्रथमतः सुरुवात करूया आ
धन्यवाद धन्यवाद.